हदगाव नगरपालिकेवर मागील 10 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे। विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा निधी या पालिकेला मिळालाय, पण आलेली योजना फस्त कशी करता येईल या टपून बसलेल्या गुत्तेदारीत गुंतलेले नगरसेवक आणि प्रभारी प्रशासकीय यंत्रणा। हदगावच्या नगरपालिकेचा कारफार राम भरोसे झाला आहे। मागील 2 वर्षांपूर्वी नवीन कारकिर्दीत 10 घंटा गाळ्या नगरपालिकेच्या निधीतून खरेदी करण्यात आल्या होत्या, त्या 2 वर्षात भंगार मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। इतरही अनेक वाहने मशिनरी या भंगारात पडून आहेत। लाखो रुपये खर्च करून या गाड्या खरेदी केल्या असल्या तर यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतोय। सदर खरेदी केलेल्या वाहनांचं कोटेशन किती आणि सदर दहा वाहने एकदाच खरेदी केल्यास कंपनीकडून काय स्कीम डिस्काउंट मिळाला याची चौकशी केल्यास निश्चितच या भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार निदर्शित येऊ शकतो। हदगाव विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा असून हदगावचे आमदार माधवराव पाटील यांना या नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळू शकत नाही का, याबाबतीत जनतेत संभ्रम आहे। मागील 5-6 वर्षांपासून या नगरपालिकेला प्रभारी राज्य चालवत असताना गुत्तेदारीत उरलेल्या नगरसेवकांचं चांगलंच फावलंय। सदर नादुरुस्त वाहनांची चौकशी करून एवढी वाहनं 2 वर्षात कशी नादुरुस्त झालीत या चौकशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतीय। न्यूज 15 मराठीसाठी बालाजी खडबळे, नांदेड।